मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग. आपण मागील तासाला आठवते का बघा भाषासूत्र 3 बरोबर की नाही हे आपण अभ्यासाला येतो होतो. त्यामध्ये आपलं लटलकार म्हणजे काय वर्तमानकाळ आत्मनेपद लटलकार म्हणजे वर्तमानकाळ त्याच्या आपण गेल्या मागील तासाला काय बघितलं तर त्याचे प्रत्यय पाहिले नंतर क्रियापद सूत्र कसं तयार होतं याचा अभ्यास केला नंतर त्याचे गणवीकरण आणि उदाहरणं बघितली क्रियापद कसं तयार करायचं ते पाहिलं नंतर आपण काही धातूंनी धातूंच्या तालिका पान नंबर 51-52 बरोबर की नाही 52 वरती तालिका दिलेल्या आहेत त्या आपण अभ्यासल्या. वंद युध पूज दीश हे जे धातू आहेत त्यांनी काय केलेले त्या प्रत्ययामध्ये आपल्याला चालू दाखवलेले ते तालिका पाहिल्यानंतर त्यानंतर आपण उपसर्ग बरोबर की नाही 22 उपसर्ग आहेत मग ते उपसर्ग या ठिकाणी उपसर्ग 22 आहेत मग त्या उपसर्गां 22 असल्यानंतर त्यामध्ये या ठिकाणी क्रियापद जे आहे समजा गच्छती असेल बरोबर की नाही उपसर्ग लागला कुठला आ त्याचं काय होणार आ गच्छती. म्हणजे अशा पद्धतीने आपण क्रियापदाच्या आधी ज्याला जो शब्द लागतो त्याला आपण काय म्हणतो उपसर्ग हे पाहिलेले थोडक्यात. नंतर उपसर्गामध्ये क्रियापदांच्या कशामध्ये अर्थामध्ये बदल होतो जसं की गम गच्छ गच्छती गच्छती म्हणजे जाणे आगच्छती म्हणजे येणे हा एक आपण फरक पाहिला बरोबर की नाही. म्हणजे हे सगळं काय आपण पाहिलं उपसर्ग पाहिला तर त्यानंतर भाषा अभ्यास पाहिला नंतर या ठिकाणी उपसर्गाच्या या ठिकाणी तुम्हाला उपसर्ग दिलेत आणि क्रियापद दिली हो की नाही त्यांची वाक्य बनवायला सांगितली होती मागील तासाला तेही आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पान नंबर 53 वर यायचे सगळ्यांनी त्यामध्ये नामानी हा घटक बघायचा आहे. नामानी क्रियापदाचा भाग आपण अभ्यासलेला आहे आठवतंय का बघा क्रियापदा ह्या घटक आपण अभ्यासलेला आहे क्रियापद कसं तयार होतो हो की नाही. मग या ठिकाणी तर नामानी बरोबर आहे मग तुम्हाला इथं नाम नाम म्हणजे काय तर वस्तूचं प्राण्याचं किंवा व्यक्तीचं नाम म्हणजे नाम. मग अशी संस्कृत मध्ये नाम तुम्हाला इथं तालिका दिलेली तालिका म्हणजे तक्ते टेबल दिलेले तीन वचनांमध्ये आणि प्रथमा ते संबोधनापर्यंत विभक्तीप्रमाणे विभक्त्यांमध्ये. मग कवी कवी हा कसा शब्द आहे बघा नाम कसं आहे कवी इकारांत पुल्लिंग नाम तो कवी बरोबर नाही तो कवी इकारांत काय आहे तर कवीला या ठिकाणी कवी कुठला स्वर आहे तर ह्रस्व आहे वेलांडी कुठली आहे वला पहिली हे लक्षात घ्या. साधं सोपं गणित आहे यामध्ये कवी हा शब्द जो आहे बी ही ह्रस्व आहे पहिली वेलांडी आहे सोपा एकदम सोपं करून सांगते. बी म्हणजे या ठिकाणी वेलांडी कुठली आहे पहिली वेलांडी म्हणजे आपल्याला ह्रस्व म्हणतो बरोबर म्हणून हा इकारांत कवी तो कवी म्हणजे स्फुल्लिंग. कसा शब्द तयार झालाय कवी क अधिक अ अधिक व अधिक ई कवी हे लक्षात घ्यायचंय कवी पुल्लिंग शब्द बघा ठिकाणी येता आली आपल्या पुस्तकामध्ये लक्ष द्या पान नंबर 53 वर नामानी यामध्ये पहिला जो शब्द आहे तुम्हाला चालून दाखवलाय कवी बरोबर आहे. कवी कसा आहे तर इकारांत काय इकारांत आहे स्वर कुठला आलाय शेवटी या शब्दामध्ये हा स्वर आहे ई बरोबर आहे कवी पुल्लिंगी पुल्लिंग नाम लक्षात घ्या नाम कसं तयार झालाय कवी बघा ठिकाणी कवी बरोबर क अधिक अ अधिक व अधिक ई कळतंय का क अधिक क व अधिक ई कवी या पद्धतीने इथं हे तयार झालेले आहेत हे लक्षात घ्या. कवी हा शब्द तयार झालेला आहे हे कळलंय का बघा तुम्हाला गेल्या वेळेला सुद्धा देव वनमाला ज्या वेळेला आपण हे केलेलं आहे शिकलेलो आहोत तेव्हा देव हा कुठला स्वराध्य शब्द आहे का तर स्वर कुठलाला अ वनमध्ये अ मालामध्ये आ म्हणजे स्वर शेवटी शब्दाच्या शेवटी कुठला स्वर आला याच्यावरून हे इकारांत आहे उकारांत आहे आकारांत आहे उकार
हे ठरतं हे आपलं तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर ते पुल्लिंग आहे, पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक आहे, बरोबर आहे. नपुंसकलिंग सुद्धा असू शकतं, जसं वन ते वन आपण म्हणतो, तो किंवा ती वन म्हणत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे नपुंसकलिंगी म्हणजे काय, तर पुरुषवाचक शब्द नाही आणि स्त्रीवाचक हे नाही. तो कसा आहे, ते आणि ते हर, बरोबर आहे की नाही, ते झाड. हे अशा पद्धतीने म्हणून त्याला काय म्हणायचं, ते नपुंसकलिंग, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला कवी हा शब्द इथे त्यांनी चालवून दाखवलेला आहे. पुस्तकात बघायचं, इयत्ता आठवीचे विद्यार्थी सगळ्यांनी पुस्तकात बघायचंय. बघा मी हा ही तालिका तुम्हाला वाचून दाखवणार आहे. इथपर्यंत भाग कळलाय का, कवी हा शब्द ही ग्रंथ कसा आहे, तर स्वर कुठला आलाय, ई, बरोबर आहे की नाही, ह्रस्व ई. नंतर कवी म्हणजेच काय, पुरुषवाचक शब्द आहे म्हणून पुल्लिंग, लिंग कुठला आहे, पुल्लिंग. तयार कसा झालाय, क अधिक अधिक व अधिक ई, स्वर कुठला आले, अ आणि ई, बरोबर आहे नाही. या पद्धतीने हा शब्द तयार झालेला आहे. आणि क आणि व ही काय, यांची व्यंजन आहे, लक्षात घ्या. व्यंजन आणि स्वर मिळून काय होतो, अक्षर तयार होतो, लक्षात घ्या, शब्द तयार होतो. आपण व्यंजनाचं या ठिकाणी स्वर व्यंजन पाहिलेले आहेत, आठवते का बघा. वर्णांचा आपण संवाद पाहिलाय, पाहिला की नाही, स्वर त्यामध्ये व्यंजन, नंतर सुटी व्यंजन, स्वराष्ट्री, हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. बघा आता तालिका वाचते, तीन वचनांमध्ये विभक्त्यांमध्ये बघा. कवी ही कवी, कवयः प्रथमा, कवीं कवी, कवीन द्वितीया, कविना कविभ्याम कविभिः तृतीया, कविना कविभ्याम कविभिः कविभिः तृतीया, कवये कविभ्याम कविभ्य चतुर्थी, कवे कविभ्याम कविभ्य पंचमी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवो कव्योः कवीषु सप्तमी, हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम. अशा पद्धतीने त्यांनी कवी हा शब्द तुम्हाला एकवचन, द्विवचन आणि बहुवचनामध्ये चालून दाखवलेला आहे. आता खाली काय लिहिलंय बघा, कवी सदृश अन्नयकाराचा हा पुल्लिंग शब्द हा. कवी सदृश म्हणजे कवी सारखेच, अन्नयकारांचं पुल्लिंगी शब्द इथं दिलेले आहे. बघा मुनी ऋषी रवी हरी पाणी याती यती मारुती भूपती कपी अनिलगिरी अरी वही पन्नी मनी इत्यादी. हे शब्द कशाप्रमाणे चालतात, तर कवी या पुल्लिंगी शब्दाप्रमाणे चालतात, हे लक्षात ठेवा. कवी हा शब्द इकारांत आहे, तो कसा आहे, काय सांगितलं मी तुम्हाला, काय इकारांत आहे, तर स्वर त्याचा शेवटी काय आलेला आहे, ई, म्हणून आहे इकारांत आहे, बरोबर आहे ना. रहस्य होईल पाठीमागच्या पेजवर यायचे, पान नंबर 54 वर या सगळ्यांनी. आता आपल्याला मती हा शब्द दिलाय. मती म्हणजे काय, तर बुद्धी. मती म्हणजे काय, तर बुद्धी. हा कसा शब्द आहे, स्त्रीलिंगी. आपण बुद्धी, ती बुद्धी म्हणतो, बरोबर आहे नाही, तो बुद्धी किंवा ते बुद्धी म्हणत नाही. मती हा पण काय, तर रस्व इकारांत आहे. याला पण तीला कुठली वेलांडी आहे, रस्व पहिली वेलांडी आपण म्हणतो. इकारांतम स्त्रीलिंगम नाम मती, मती म्हणजे बुद्धी. कसा शब्द तयार झालाय, मती, म अधिक अ अधिक त अधिक ई, मती. बघा दुसरं कुठला पण पाहायचंय, मती. इकारांतम स्त्रीलिंगी स्त्रीलिंगम नाम कसं तयार झालाय बघा, मती शब्द म अधिक 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 ई, बरोबर आहे की नाही. मती मती म्हणजे काय, बुद्धी. कवी म्हणजे कवी, तो कवी, कविता लिहितो तो कवी. आणि मती म्हणजे काय, तर बुद्धी. अर्थ करता येतो बघा, मराठीत अर्थ मती म्हणजे बुद्धी आणि कवी म्हणजे कवी, कविता करणारा, कविता लिहिणारा. या पद्धती मग मती हा स्त्रीलिंगी शब्द आहे, तोही कारांतम नाम आहे, लक्षात घ्या. हा पण इथं तुम्हाला तालिकेमध्ये चालू दाखवलाय. कसं बोलायचं ते सांगते मी, तिन्ही वचनांमध्ये आणि विभक्त्यांमध्ये, प्रथमा ते संबोधन पर्यंत. बघा मती ही मती, मतय प्रथमा, मती मती, मती ही द्वितीया, मत्या मतीभ्या, मतीभी तृतीया, मतये मत्ते, मतीभ्या मतीभ्य चतुर्थी, मते हे मत्या हा, मतीभ्या मतीभ्य पंचमी, मते हे मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मत्तौ मत्तौ मत्याः
सप्तमीषु सप्तमी हेमते हेमते हेमतयः संबोधनम्। सप्तमीचं बघा कसं आहे, मतौ मत्या मत्योः मतीषु सप्तमी हेमते हेमती हेमतय संबोधनम्। अशा पद्धतीनं मती हा शब्द तुम्हाला इथं तालिकेमध्ये चालून दाखवलेला आहे। आता मतीसारखेच अन्य शब्द कसे, खरी बघा मती सदृशाः अन्य शब्द, म्हणजे अन्य शब्द कसे, भूमी बुद्धी प्रीती कीर्ती श्रुती स्मृती रुची शक्ती धृती औषधी औषधी वनस्पती इत्यादी। हे सगळे शब्द कसे स्त्रीलिंगी इकारांत आहेत, लक्षात घ्या इकारांत। शेवटी काय आले आहे ह्याच्या, तर ह्रस्व, ह्रस्व काय तर वेलांटी आली त्याला, इकारांत येते, येते का लक्षात, इकारांत का, तर स्वर कुठला आहे इकारांत आहे, कारण वेलांटी आलेली आहे कुठली, ह्रस्व वेलांटी, हे लक्षात ठेवायचं कधी सुद्धा, कळणार हा शब्द पती म्हणजे बुद्धी। आता तिसरा जो शब्द आहे आपल्याला सांगून दाखवलाय तो आहे वारी, वारी म्हणजेच पाणी, लक्षात घ्या वारी म्हणजे पाणी। तर या ठिकाणी बघा वारी हा सुद्धा शब्द कसा आहे, इकारांत आहे, वारी हा सुद्धा कसा आहे इकारांत आहे, कारण रला सुद्धा पहिली कुठली वेलांटी आहे, ह्रस्व वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी, वारी इकारांत, वारी ते पाणी म्हणतो आपण, तो पाणी किंवा ती पाणी म्हणत नाही, बरोबर आहे की नाही, म्हणजेच हा शब्द कसा आहे नपुसकलिंग, कुठला कसा आहे शब्द नपुसकलिंग ना, वारी कसा शब्द तयार झाला बघा, वारी बरोबर व अधिक आ अधिक र अधिक ई, हे लक्षात ठेवा कसा झालाय, व अधिक आ अधिक र अधिक ई वारी। दुसरा कोणता शब्द आहे बघा, वारी म्हणजे काय पाणी, वारी म्हणजे वारी नव्हे, नदी हा शब्द कसा तयार झालाय बघा, न अधिक अधिक द अधिक नदी,
लक्षात घ्यायचं इकारांत नदी कुठला लिंग आहे स्त्रीलिंग नदी कशी आहे स्त्रीवाचक शब्द आहे नदी बघा या ठिकाणी हा इकारांत आहे पण तो कसा आहे तर दीर्घ इकारांत वेलांडी कुठली आहे त्याला दुसरी स्वर स्वर कुठला आला नदी दीर्घ स्वर लक्षात घ्यायचं दीर्घ वेलांडी आलेली आहे यामध्ये ह्रस्व दीर्घ कळतंय तुम्हाला कळतंय हा ठीक आहे बघा आता नदी हा शब्द तुम्हाला या ठिकाणी बघा नदी इकारांत इकारांत स्त्रीलिंग पाठ करा किंवा एक तालिका तुम्ही तीन चार वेळा जरी म्हणालात
तरी तुमचं ते काय होईल तुमच्या लक्षात येईल. प्रथमा विभक्तीत कुठल्या आहेत सप्तमी, तर कुठलाही तुम्हाला परीक्षेला कुठली विभक्ती विचारू शकतात रिक्त स्थानामध्ये, त्यामुळे आपली सगळी तयारी असली पाहिजे. ठीक आहे, पुढच्यात असेल आपण पुढचं बघूया.